आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदीला हिरवा शालू, नेते केंदाळ बघा जलपर्णी काढा. नांदणीत लोक नाराज, अनेकांनी स्टँड धुतलं पण नदी आठवली नाही. पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आली आहे, यामुळं पाण्याचं दर्शन सध्या होताना दिसत नाही. आपण पाहतोय सध्या नांदणी येथील पंचगंगा नदी. हे तुम्हाला हिरवं जे दिसत आहे ते बगीच्यामधील लॉन नाही किंवा एखाद्या समारंभातील मॅट नाही, ही आहे पंचगंगा नदीतील जलपर्णी. सगळा भाग जलपर्णीने व्यापल्याचा तुम्ही पाहत आहात. ही परिस्थिती अशीच राहिली तर पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. यासाठी राज्यकर्त्यांच्यात इच्छाशक्तीची गरज आहे. सरकारी अधिकारी कार्यालयात बसतात, प्रबोधनाचे ढोस पाजतात, कोणत्या तरी स्वयंघोषित पुढाकाराला घेतात आणि फोटो काढून रिकामे होतात. यामुळं काही पंचगंगा नदी जलपर्णी मुक्तीकडे निघालेली नाही. पगारदार लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी इचलकंजीच्या आरोग्य सभापती दीपक लोहार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जलपर्णी काढण्याचा निर्णय घेतला तर योग्य होईल असं मत आता व्यक्त होत आहे. महानकारी न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश बावचे.